मोकळेसे खुले आभाळा दिवाहणारे नदी उन्हाळा ती पावसाची सर चिंबा तिन्ही ऋतूंचे सार रंग मला वाटतं बहुतेक माझी चूक पाहिलास दादी पुढण्याचा परिणाम तुझ्या निष्काळजीपणाचा परिणाम आहे तो पण तुम्ही तिघ प्लीज प्रे करा तिला काय सिरियस झालं नसेल नाहीतर तुमचं काही खरं नाही हॅलो सर मी आकांक्षा बोलते हा सर ऍक्च्युली आज मला ऑफिसला यायला नाही जमणार कारण मी जरा स्लिप झाली आणि माझा पाय मुरगळलाय आणि हाताला पण लागलाय कदाचित फ्रॅक्चरही असू शकतं अजिबात जागेवरनं हलता येत नाहीये मला विचारायचं होतं की आजची जी ती क्लायंट मीटिंग आहे ना सर ती मी कॅन्सल केली तर चालेल का ओके सर ठीक आहे काय म्हणाले बाळा सर ते म्हणाले की एकदा क्लायंटशी बोलून बघ म्हणून हा मग त्याला फोन करू सांगणार नाही भेटू शकत काय हॅलो सर सर ऍक्च्युली मी जरा स्लिप झाले सो आय होप तुम्ही मीटिंग कॅन्सल करायला फोन नाही केलाय सर मी हेच सांगायला फोन केलाय की मला थोडी इंजरी झाल्यामुळे ना सर जागेवर ना हलता पण येत नाहीये बघा तुमच्याकडे माझ्यासाठी योग्य मुलगी नसेल तर तसं सांगा उगाच खोटे रिझन्स देण्यात डोंट वेस्ट माय टाइम आणि आज भेटायला नसेल जमणार तर तुमच्याकडचं माझं अकाउंट कॅन्सल करून टाका आता ठरवा तुम्हीच काय करायचं ते सर प्लीज मला 5 मिनिटं द्या मी तुम्हाला 5 मिनिटात फोन करते प्लीज ओके ओके सर सर थँक्यू सो मच काय म्हणाला तू ते म्हणाले की आजची मीटिंग नाही झाली तर ते अकाउंट कॅन्सल करणार आहेत अरे मग त्याला म्हणावं अकाउंट कॅन्सल करून टाक जातं त्याने अकाउंट क्लोज केलं म्हणून इथल्या मुली चांगला मुलगा गेला म्हणून आत्महत्या करणार नाही असं नाही बोलताय श्रीकांत क्लायंटला हॅपी ठेवणं इज पार्ट ऑफ हर जॉब जर अशी उत्तर द्यायला लागली ना तर नोकरीवर गदा येईल तिच्या सॉरी काय ना अमेरिकेत थोडस वेगळं असत तिकडे जास्त फ्री वातावरण आहे ओके सुमित बोलतोय ना ते बरोबर बरं ओके पण मग आता काय करायचं हो ना आता काय करायचं मॅडम मला काय वाटतं माहितीये तुम्ही तुमच्या सरांना आता तुमचे क्लायंट जे काही म्हणाले ना ते सगळं खरं सांगून टाका करेक्ट हा बरोबर पण त्यांना ते नाही आवडणार ना ग पण मग तू अशा अवस्थेत बाहेर कशी पडणार आहेस हो ना शक्यच नाहीये मॅडम मी काय म्हणतो तुमच्याऐवजी मी जाऊ का क्लायंटना भेटायला व्हॉट नाही म्हणजे अरे आमच्या दोघांच्या जॉब्स मध्ये फार काही फरक नाहीये ना म्हणजे एका परीने आपल्याला क्लायंट्सना कन्व्हिन्सच करावं लागतं ना म्हणून मी वा काय लॉजिक आहे आय डोंट थिंक ही कॅन हँडल आय थिंक ते करतील म्हणजे प्रोफेशन वेगळे असले तरी पण त्यांना पण क्लायंटशीच डील करावं लागतं ना आणि माझ्या यांच्या बरोबर लग्नासाठी बऱ्याच मीटिंग झाल्यात तो त्यांना माहिती आहे की कसं बोलायचंय काय प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत मिस्टर विनय तुम्ही करा हँडल थँक्यू मॅडम मला प्लीज डिटेल्स सांगाल का सांगते अरे आपण बघतो पुरे
अभ्या सिरियल आहे ही. ती बिंदास चेहरा इतकी सुमनाने सुंदर, आंखों में दर्द, ओठांवर घायाळ, त्याचं तिच्यावर प्रेम असतं, त्याला त्याचं प्रेम कधी लक्षातच आलं नाही. त्याला त्याच्या स्वप्नातली राजकुमारी भेटली आणि एकटी पडली. फिर उसके लाइफ में एक बंदा आता, कूल, हँडसम, अगदी माझ्यासारखा. तो तिच्या डोळ्यातून खोल खाली उतर, अगदी तिच्या मनाचा तळ गाठतो, तिच्यावर त्याच्या प्रेमाची जादू करतो. त्याचं प्रेम बघून तिलाही कळत आयुष्य बऱ्याचदा आपल्याला काय हवं, त्याही पेक्षा आपल्यासाठी काय योग्य, त्याच गोष्टी आपल्याला देत असतात. ती त्याच्या प्रेमाचा स्वीकार कर. हॅपी एंडिंग. स्टोरी यार, राघव तू तर पागल आहे. कोणाची? माझी आहे, माझ्या म्युझिकलची नवीन स्टोरी आहे. कशी वाटली? व्हेरी ओरिजिनल. कमाल आहे रे, मला तर खूपच आवडली. तू करून टाक. अरे करून टाक काय करून टाक, मला हिरोईन सापडत नाहीये. अरे पण मला चांगली डान्सर सुद्धा हवी आहे. थँक्यू सो मच राघव, मी कास्ट झाले. वाव, थँक्यू. ये पण मी थँक्यू म्हणते कारण तू मला कास्ट केलंस. मी झाली आहे कास्ट ग. ओ ड्रॉबिस, त्याने मला आता असं केलं. पण त्याने मला पण असं केलं. मी अभ्याला पण असं आपलं कॅन्सल. अभि तू त्याला सांग. राघव प्लीज तिला टाळी दे. ए टाळी, टाळी द्यायला नाही. अभि त्याला सांग की मला कास्ट कर. प्लीज प्लीज तिला कास्ट कर. सॉरी काव्या. नो ऑफेन्स अभ्या, तुला कळतंय का मी या दोघींना कास्ट केलं तर माझं म्युझिकल हिट नाही यार, फ्लॉप होईल. मला माझं म्युझिकल हिट करायचं, विम्झिकल नाही करायचं. हाऊ डेअर यू, तू आम्हाला विम्झिकल म्हणालास. ऐस ऐस, बरं झालं तुम्ही इथेच आहात. निन्या आम्ही इथेच असतो. बरं मला लवकर ऑल द बेस्ट म्हणा ना प्लीज, मला खूप गरज आहे यार त्याची. ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. कशा करता म्हणजे इंटरव्ह्यू आहे का? नाही, क्लायंटला भेटायचंय. जॉब मिळण्याआधीच. शट अप, माझ्या क्लायंटला नाही भेटायचंय. तू कोणाच्या क्लायंटला भेटायचंय विने? तू किती कन्फ्युजिंग आहेस. कन्फ्यूज हा वर्ड पण तुझ्या समोर कन्फ्यूज आहे. हे खूप कन्फ्युजिंग आहे. एक मिनिट, तू सांग की तू तुझ्या क्लायंटला सोडून दुसऱ्या कोणाच्या क्लायंटला भेटायला चाललायस? हा, आकांक्षा मॅडमच्या. ऍक्च्युली काय आहे, त्यांना लागले, त्यांचा पाय मुरगळले आणि हातालाही लागले, त्यामुळे त्यांना घराबाहेर पडता येत नाहीये. त्यांना खूप टेन्शन आलं होतं, म्हणून मीच त्यांना म्हणालो की मी तुम्हाला मदत करतो आणि तुमच्यासाठी तुमच्या क्लायंटला जाऊन भेटतो. नोबल नोबल डीड. थँक्स अभिमान. बाय द वे, मी त्या क्लायंटला इथेच बोलवलंय, म्हणजे म्हणजे माझ्याकडनं जर काही प्रॉब्लेम झाला ना तर प्लीज तुम्ही सांभाळून घ्या. ओके एक मिनिट, हे सगळं ठीक आहे पण आकांक्षाचं हे असं कसं झालं? काय आहे, सकाळी ना मॅडम बाबा राग पूर्ण सांगितलं नाहीस? हाय बोल. अरे वा, चक्क तू माझा फोन उचललास.
का असं का बोलतीयस? नाही म्हणजे खूप बिझी माणूस आहेस ना, तुला मला फोन करायला वेळ नसतो, म्हणून म्हटलं आपणच करूयात आज फोन. कोणा स्टॉक बोलतोयस की नाही माझ्याशी? काय असं काय न बोलायला काय झालं? तुला खूप काही सांगायचंय मला. कालला खूप राडा झाला, इनफॅक्ट कालपासून काही ना काहीतरी होतच आहे. तुला माहितीये काल आम्ही एक छोटीशी पार्टी केली होती आणि ती पार्टी ऐन रंगात आलेली असताना काकांचा मुलगा आला श्रीकांत, आणि त्याने आम्हाला अशी धमकी दिली की जर या पार्टीचा सोसायटीतल्या कोणाला त्रास झाला अशी कंप्लेंट आली तर आम्हाला घर सोडावं लागेल. किन बिलीव इट, राडा झालाय. त्याच्यानंतर काय पार्टी सगळी विचका झाला, त्यात आज सकाळी राघवमुळे आकांक्षा घसरून पडली, तिच्याकडे बघायला कोणी नाही, त्यामुळे मी घरीच थांबलो. उगाच केली पार्टी असं झालं. पार्टीला कोण कोण होत? आम्ही तिघ होतो, अभिमान शालमली का उभ्या. मी फोन ठेवते, बाय. का हॅलो हॅलो का? काल तुझ्या घरी पार्टी झाली आणि तू मला बोलवलं सुद्धा नाही का? अग ऍक्च्युली काय झालं, एक तर खूप लास्ट मोमेंटला ठरलं सगळं आणि एवढ्या अपरात्री तुला कसं बोलवणार ना. अच्छा, आणि काव्याचं काय? काव्य आलीस ना एकटी? तिच्याकडे गाडी आहे ना आणि ती रात्री अपरात्री फिरायची मुळात तिला सवय, म्हणून. ओके, मान्य आहे मला, तिच्याकडे गाडी आहे म्हणून ती एकटी जाऊ शकते, पण माझं काय? माझ्याकडे बॉयफ्रेंड आहे पण तो काहीच कामाचा नाही, तो रात्रीचं मला पिकअप ड्रॉप करायला सुद्धा येऊ शकत नाही. तो मस्त पार्टी करत असतो, एन्जॉय करत असतो. नाही तसं नाहीये. एनीवेज मी फोन ठेवते, बाय. हॅलो 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 हाय मॅम, योर ऑर्डर इज रेडी. अरे प्लीज. थँक यू. पण अरे तुला उगाच त्रास ना. अगं त्रास कसला यार, माझं रोजचं काम आहे ते. अगं आवड आहे ती माझी, सो प्लीज डोंट वरी. माझ्यामुळे खूप ऍडजस्ट करावं लागतंय ना. ऍक्च्युली ना मला या रूम मध्ये न आणता काका काकूंच्या रूम मध्येच न्यायला हवं होतं. मी ऍक्च्युली आता पण शिफ्ट होऊ शकते. नाही नाही, तिथे काम सुरू आहे. काम? कसलं काम? खजिना शोधण्याचं. खजिना? तिकडे खजिना आहे. हो ना. अगं तुला आता अशा अवस्थेमध्ये सुद्धा ही रूम सोडून आईच्या रूम मध्ये जावंस वाटतंय, याचा अर्थ तिकडे नक्कीच कुठला तरी खजिना असणारच ना. हसू नकोस, ते गरम असेपर्यंत खाऊन घे प्लीज. ओके. आकांक्षा, मी आईला बोलवू का भरवायला? नको, उगच त्यांना कशाला त्रास ना, सकाळपासून खूप करत आहेत त्या, आता आराम करू दे थोडा त्यांना. मी खाते. वेट वेट, मी काय म्हणतोय, प्लीज लेट मी हेल्प यू, प्लीज प्लीज प्लीज. मी तुला भरवू का? नको, मी खाते. काय डाग लागून कपडे भरण्यापेक्षा मी भरवलेलं केव्हाही चांगलं, तो प्लीज मला भरव दे प्लीज प्लीज. एक सेकंड, हे जरा घ्याय. खर तर याची चव खूप छान आहे. असणारच. वेल, याच्यामध्ये मी हळद आणि आलं टाकलंय, त्याच्यामुळे सूज उतरायला मदत होते. आणि आई करता पण खिचडी केली होती, सो त्यात थोडस प्रेम टाकलंय, सो मला असं वाटतं की ते प्रेम या डिश मध्ये आलं असेल. आय जस्ट होप मिस्टर विनय क्लायंट सोबतची मीटिंग नीट हँडल करतील. येस, योर नेम? मायसेल्फ विनय हरिश्चंद्र नागपूरकर, सन ऑफ हरिश्चंद्र अँड तारामती नागपूरकर. बाय एज्युकेशन मी एक मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह आहे. मूर्ख. बट
मग तुम्ही या स्वप्नापूर्ती वधूवर सूचक मंडळात काय करताय? ते ऍक्च्युली मला जॉब मिळत नव्हता ना, म्हणून मी लोचा सर ठीक हे बघा, पण तुम्हाला आकांक्षाने माझ्या सगळ्या रिक्वायरमेंट सांगितल्यात ना. हो हे बघा, मला गोरीच मुलगी हवी आणि ते गहुवर्णी वगैरे अजिबात नाही, या गोरीच हवी. अशी मुलगी जी माझ्या आई बाबांसमोर असताना घरेलू वागेल आणि माझ्या फ्रेंड सोबत असताना स्मार्ट वागेल. पार्टी करणारी हवी पण दारू पिणारी नको, आणि तिला ड्रायव्हिंग यायलाच हवं. म्हणजे कसं, पार्टी नंतर घरी जाताना ड्रिंक अँड ड्राईव्हचं काही टेन्शनच नाही. कंट्रोल. अजून काही अपेक्षा? हा, मुंबईतच वाढलेली असावी आणि तिचा पगार हा किमान 70,000 रुपये असला पाहिजे. 70,000 रुपये? हो, मी 1,00,000 रुपये कमवतो. मग आता माझ्या स्टेटसला मॅच नको का व्हायला? नाहीतर सेल्समन किंवा रिसेप्शनिस्ट असून कसं चालायचं? नाही बरं, ठीक आहे, शो मी द फोटोग्राफ्स. हा येस. लवकर करा, माझ्याकडे वेळ कमी आहे. हो, मी 1-2 मिनिटं जर बघायला लागेल नाही, शोधायला लागेल. सर ऑर्डर प्लीज. हां, 1 मोका विथ कॅरमेल फ्लेवर, 1 टीस्पून शुगर अँड मेक इट पाइपिंग ऑर्डर. पाइपिंग ऑर्डर. हां, दुसरे विनय. हा सर. तुम्हाला काही? अच्छा, हे नाही नाही, मला काहीच नको. हो घ्या, बिल मी देतोय. मला एक नॉर्मल फिल्टर कॅपेशनो, रेग्युलर कॉफी. रेग्युलर कॅपेशन? रेग्युलर कॅपेशन. ओके सर, मी लगेच पाठवतो. हा सर, सापडली मुलगी. हे बघा, हे घ्या. मिस्टर बिना, ऐकून घ्या ना, ह्या बँकेत मॅनेजर आहेत. बघा बघा ना, ह्यांचं 10 लाखाचं पॅकेज आहे. शिवाय मुंबईत वाढलेले आहेत, स्वतःची गाडी आहे त्यांच्याकडे, म्हणजे ड्राईव्ह तर करता येतच असेल ना. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अजिबात ड्रिंक करत नाहीत ह्या. मिस्टर बिना, अहो ही मुलगी तुम्हाला गोरी दिसते का? मी तुम्हाला मगाशीच म्हटले, मी सावळ्या मुलीशी लग्न अजिबात करणार नाही. वाटलेस बिन लग्नाचं राहीन मी. चांगलंच आहे, करूच नका लग्न तुम्ही. म्हणजे मुली शोधणं खूप अवघड काम आहे हो. म्हणजे त्यांना तुम्ही, तुम्हाला त्या आवडायला पाहिजेत ना, तुमच्या अपेक्षा जुळल्या पाहिजेत. म्हणजे माझ्या तर काहीच अपेक्षा नाही आहेत, तरी मला मुली रिजेक्ट करतात. मी तर फारच अपेक्षा ठेवून या सगळ्यात उतरताय. आता एवढी कस्टम मुलगी कुठून आणू तुमच्यासाठी मी? सांगा ना, कुठून आणू? हे सगळं पाहिलं पालती घाला, कुठून आणू मी? सांगा ना, कुठून आणू मी? I'm so sorry. मला का उठवतात मला कळत नाही. कोण तुम्ही? हाय, मी आकांक्षा. हाय, तुम्हाला लागलं होतं ना? हो, आता बरं वाटतंय. पण हो, पण तुम्ही आता या टेबलवर बसला होता. लोचा, तुमचीच वाट बघत होते मी. उशीर झाला असं का म्हणाल? आपण मुद्द्याचं बोलायचं का? इथे आपण आलो तर तुम्हाला मुलगी शोधायला. प्लीज बघा ना, ही अल्बम, ही फाईल. फाईल 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 तुम्हाला आवडतील अशा
सगळ्या प्रोफाईल्स आहेत आमच्याकडे. हो आणि विनयला मीच पाठवलं होतं इथे ही फाईल घेऊन. बघा आपण प्रोफाईल्स बघूयात. आता ही बघा ना, सलोनी किती स्मार्ट आहे. शी इज व्हेरी टॅलेंटेड, व्हेरी ब्युटिफुल, चांगल्या बॅकग्राऊंड मधली आहे. तुमचा आवाज ऐकून तुम्ही अशा दिसत असाल असं वाटलं ना. तुझा पगार किती? 85,000. तुमचं लग्न झालंय? नाही. फॅन्टास्टिक. हे बघा, मला तुम्ही पसंत आहात, पण जर तुम्हाला माझ्याशी लग्न करायचं असेल तर तुम्हाला थोडं बारीक व्हावं लागेल. एक्सक्यूज मी, माइंड युअर टंग. तुला कोणी सांगितलं की मला तुझ्याशी लग्न करायचंय? आणि एक मिनिट, तू बारीक हो हे सांगणारा तू कोण? कोण आहेस तू? कोण आहेस कोण तू? हे बघा, मला तसं म्हणायचं नव्हतं. काव्या, मी काव्य आकांक्षा मॅडम. मी गप्प बसली नाही, मगात बसून ऐकते रे. मला अशा मुली हव्यात, मला तशा मुली हव्यात. घरी आरसा आहे का? आरसा हो. मग स्वतःला जाऊन आरशात बघ. तुला काय मुली भाज्या वाटल्या का रे? गेला बाजारात, त्यांची पसंत पडली ती केली सिलेक्ट. आणि कोण आहेस तू मला सांगणारा की तू बारीक हो किंवा तू जाड हो? कोण आहेस कोण तू? लिसन टू मी, आय पे माय ओन बिल्स अँड दिस इज माय बॉडी. नाही होणार मी बारीक. एक्सक्यूज मी बघा, जस्ट गेट लॉस्ट फ्रॉम हियर. जस्ट गेट लॉस्ट. सॉरी सर, दोन मिनिटं ऐका ना सर. कॉफी तुमची काय रे? काय झालं? ही चिडली का? हो. काय गं? म्हणजे त्यांनी तिला लग्नासाठी विचारलं. हो मग चिडण्याचं काय एवढं? माझ्याशी लग्न करायचं असेल तर थोडं बारीक व्हावं लागेल असं म्हणत होता तो. व्हॉट नॉनसेन्स. हे पुरी स्वतःला काय समजतात? कोणत्याही मुलीवर काही कमेंट मारतात, छेड काढतात. अरे व्हॉट रब्बिश. काव्य, तू कुठला विषय कुठे घेऊन जातेस? ए नाही राघव, तो हे गृहित धरूनच चालला होता की तुम्हाला वाटेल ते बोलू शकतो. तुम्हाला काही बोलू शकतो ना? तुम्हाला काय मुली तुमच्या प्रॉपर्टी वाटतात का रे? आम्ही असे नाही वागत तुम्ही. आमच्यावर का चिडतेस? सॉरी. कुल तो तुमचा डॉनल्ड. आणि आता हा डोकं फिरलंय रे माझं. हे बट राघव, डिड यू सी दिस? हे पाहिलंस का? मी आत्ताच एक इमोशन इमोट केलं, पाहिलंस तू? अरे अँगर मोड, अँगर मोड. येस, तुला तुझी हिरोईन मिळाली. एक मिनिट, असं काही नाहीये. हा गैरसमज आहे, असं काही नाही. एक मिनिट, मी अँगर हा इमोशन इमोट केलाय, तू का इमोट केलंयस? दिवसभर करत असते मी तर इमोशन. एक मिनिट, तुम्ही विषय बदलायच्या आधी जरा बोलू का? मी हात जोडतो तुमच्या समोर. आता आकांक्षा मॅडम ना काय सांगू मी?